आज मी कट वडा बनवते आणि वडे सुरू आहेत आणि कटवडा बनवण्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतलेत, एक टोमॅटो चिरून घेतलं आहे, दोन हिरवी मिरची घेतलेले आहेत, काळी मिरी 5-7 घेतलेत, जिरे 1 चमचा, तीळ 2 चमचे, खसखस 1 चमचा, दगडी फूल जरासं, एक तमालपत्र, एक चक्री फूल, त्यानंतर जावित्री 1 घेतलेली आहे आणि सुके खोबरे म्हणजे अगदीच थोडंसं घेतलेलं आहे, मला वाटतं 1 पाववाटी असेल. तर हे सगळे जे मसाले आहेत ते मी एकत्र भाजून घेणार आहे, म्हणजे ते वेगवेगळे नाही कारण जास्त वेळ भाजणार नाही, अगदीच 1/2 मिनिट मी भाजणार आहे ते, कारण मला नेहमी मी मसाले करताना अशीच करते आणि त्यानंतर 1/2 मिनिट भाजल्यानंतर ओलं खोबरे जे आहे ते 1/2 वाटी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट मी 1 चमचा टाकलेली आहे, तुम्ही क्रश करूनही टाकू शकता. मसाला तो आता नीट असा बारीक पेस्ट करून वाटून घ्यायचा. इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये तेल 2 पळी तेल टाकले, हिंग टाकलेलं आहे चिमूटभर तेल तापल्यावर आणि हळद टाकलेली आहे 1/2 चमचा. त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे जो मसाला मी वाटून घेतलेला आहे, तो मसाला अगदी बारीक असा मसाला वाटून घ्यायचा, कुठेही असा दरदरा असा असला नाही पाहिजे. आधी मी त्याच्यामध्ये लाल तिखट जे आहे ते टाकते, हे जास्त तिखट असं आहे, कांदा लसूण मसाला मी नंतर टाकणार आहे. तर 1/2 चमचा म्हणजे छोटा 1/2 चमचा मी हे लाल तिखट टाकलेलं आहे आणि तेव्हा गॅसची फ्लेम एकदम कमी करायची मसाले टाकताना. आणि त्यानंतर हा जो मसाला मी वाटून घेतलेला आहे त्यातला जवळजवळ 1/3 भाग मी मसाला वापरलेला आहे इथं, आणि थोडासा जो मसाला आहे तो कडेला काढून ठेवला आहे कारण जास्त मसाला टाकायची मला गरज भासली नाही. तो मसाला मग दुसरं जे वाटर आहे ते दुसऱ्या कशालाही मी वापरू शकते, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. त्यानंतर हा मसाला जो पातेल्यामध्ये टाकलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तेला. त्यानंतर यामध्ये बाकीचे मसाले टाकून घ्यायचे. तर मी आधी टाकून घेते कांदा लसूण मसाला. 2 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे. कांदा लसूण मसाला मी घरी बनवलेला आहे आणि याची या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. पण कट हा नेहमी तिखटच असतो वाढायचा, तर त्यासाठी जास्त मी वापरलेला आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी साखर टाकायची कारण साखरेमुळे कसं मसाल्यांचं प्रमाण अगदी व्यवस्थित राहतं, तर मी अगदी थोडीशी साखर इथे ॲड करते. त्यानंतर धने पावडर टाकायची आहे 1 चमचावर. मी इथे धने पावडर आधीच करून घेतलेली आहे, तर ती 1 चमचावर मी धने पावडर टाकते. आणि त्यानंतर गरम मसाला थोडासा टाकायचा आहे. आधी मी खडे मसाले वापरलेले आहेत त्यामध्ये, तरीसुद्धा मी थोडासा गरम मसाला मी टाकणार आहे त्यामध्ये. जवळजवळ 1/2 चमचा होईल एवढा गरम मसाला मी टाकलेला आहे. आणि हे सगळे मसाले एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर ह्या मसाल्याला आपण तेल सुटू द्यायचं आहे. तेल सुटू दिल्यानंतरच ह्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. तर कट करताना नेहमी गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. झाकण ठेवून मी जवळजवळ 2 मिनटं हा मसाला मंदाचेवरती शिजू दिला आहे आणि हा एवढा मसाला उरलेला आहे वाटण, हे मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे वापरेन. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये मी आता गरम पाणी ओतते. जेवढं कट तुम्हाला कटाची आमटी हवी असेल तेवढं पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि त्यानंतर जवळजवळ 10 मिनटं चांगली उकळी काढू द्यायची. मंदाचेवरती 10 मिनटं उकळी घेऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून 5 मिनटं मोठी उकळी करू द्यायची आहे. तर इथे कटवड्यासाठीचा जो कट आहे, कटाची आमटी, ती तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कट किती मस्त आलेला आहे. तर ह्याचा स्वाद आम्ही आता लवकरच घेणार आहोत आणि रिॲक्शन आरोची आरोच्या पप्पांची तुम्हाला बघायलाच भेटेल. आता कसं हां नको म्हणतो तस की टोन्या अरे तुझे केस जरा जरा कट करून आणू उद्या. अजून एक नाही, एवढीच पाहिजे, एवढीच तुला देणार. कसं नाही सगळं तुला म्हणजे
तो घरात जा तू कुठला येतो एवढी सगळी खाणार आहेस सगळी नाही अजून दोन दोन कुठला ही एवढी एवढासा घास तुला भरवणार मी आणि बाकी सगळी मी खाणार आहे अजिबात नाही अजिबात नाही काय मग एवढी सगळी खाणार काय ए खरी खरी खायची नसेल चांगली नसतो काय म्हणणार तुम्ही कुठे खायला लागलो पण चहा प्यायला चहा पण कसा वाईट तुझी तू खा की तुला चहा दिलाय की तो काय वाटेत चहा दिलाय खा खाऊ खाऊ सांग की अरे मी लहान आहे ते गरम आहे मला जमत नाही खात नाहीस आता काय लहान आहेस भरवायला तर काय तुला हे शर्ट कुणी घेतलंय पप्पाने घेतलंय का मम्मीने घेतलंय पप्पा मम्मी दोघांनी घेतलेत म्हणायचं पप्पा मम्मीने घेतलं कुणी विचारलं तर काय सांगायचं माझ्या पप्पा मम्मीने घेतलं तर कपाटाची अवस्था खूप बेकार झालेली आहे आमच्या रेग्युलर कपड्यांच्या तर आता परत ते ठेवणार आहे मी आणि ते बाजूला बांधकाम सुरू आहे जवळजवळ 15-20 दिवस त्याचा आवाज होता त्यामुळे असे व्लॉगिंगचे व्हिडिओज मला नीट करता आले नाहीत कारण तो आवाज जास्त यायचा आणि त्यानंतर आरवला जी मी मिंत्रावर म्हणजे मिंत्राचा आता सेल जेव्हा सुरू होता तर मिंत्रावर मी आरवला शर्ट मागवलेले आहेत कारण नेहमी आरवचे कपडे मिंत्रावरूनच मागवते दुकानात जर घ्यायला गेलं तर ते थोडेसे हे पडतात मला महाग पडतात कारण क्वालिटी तेवढी चांगली मिळत नाही बटन्स तरी तुटतात किंवा मग शिलाई तरी उसळते म्हणून जेव्हा मिंत्राचा मोठा सेल लागतो तेव्हाच मी बल्कमध्ये कपडे मागवते त्याला 2 वर्ष सहज जातात त्या कपड्यामध्ये त्याला कारण घेतानाच मी साईज एक साईज मोठी घेते म्हणजे तो आता 6 वर्षांचा आहे तर 6 ते 7 वर्षांमध्ये मी त्याला कपडे घेते आणि जवळजवळ 2 वर्ष टिकतात तर एक ड्रेस आहे आरव अवतार दाखवतो तुम्हाला काय झालं तर हा असा अवतार झाला आहे कपड्यांचा आता हे आता मला ठेवायचेच जरा तर आरवचा एक ड्रेस एक शर्ट वरती वाळत टाकलं आहे काय होते एक सापडलं आता हे कपडे नीट ठेवायच्यात अगोदर कारण कितीही ठेवलं तरी 4 दिवसात होते तसेच होतात ते कपडे आरव आवाज कमी कर जरा टीव्हीचा बा असं पकडा जरा आहे शर्ट आरवचं दाखवते मी शर्ट पकडा नाही तर हे जे शर्ट आहे ते कोणतं आहे ॲलन सोली ब्रँड चांगला आहे आणि हा मी घेतलेलं शर्ट कधी 2018 साली घेतलेला आरवला माहीत आहे गावाकडे गेलेलो डिलिव्हरीसाठी तेव्हा घेतलेला हा शर्ट आहे आणि ना या शर्टचा कुठे कलर गेला आहे किंवा काय असं हे धागा उसवला आहे याची बटनसुद्धा अगदी व्यवस्थित आहेत अजून ठीक आहे अगदी व्यवस्थित बटन्स आहेत आणि तेव्हा मी जो हा शर्ट आहे आरवचा हा घेतलेला किती 382 रुपयाला मला चांगलं लक्षात आहे तेव्हा सेल सुरू होता आणि हा शर्ट जवळजवळ 3 वर्ष आरवला व्यवस्थित आहे आणि अजूनही येतो आहे म्हणून एकदाच इन्व्हेस्ट करते आरवच्या कपड्यांमध्ये जेणेकरून ते त्याला व्यवस्थित यावेत कारण मुलांचं कसं बटन तोडत बसतात काहीतरी ओढत बसतात मग ते हे होऊन जातं कपडा त्यामुळे आरवच्या कपड्यांचं मी असं असते माझं आणि त्याला जे घेतले मिंत्रावरून आता ते मी तुम्हाला दाखवते आणि मला काय घेतलं मिंत्रावरून हे असं सगळं अवतार आहे तर आधी मी झाडू मारून घेते आणि ह्या दोघांना पण जरा जागा करते ह्यांनी वेब सिरीजमधून बाहेर पडतात काय बघते आणि त्यानंतर मग तुम्हाला आरवचे आमचा ड्रेस दाखवते हा एक घेतला आहे शर्ट नरे बस जरा उभं दाखवते तुला आवडला आवडला तर हा एक घेतला आहे हा छान आहे हा कोणता आहे जरा इथे दिसत नाही युनायटेड कलर्स ऑफ बेंटन तर हा शर्ट घेतला आहे त्याच्यासाठी आणि खूप आज फक्त एकदाच घातला आहे मी त्याला कारण मला हा धुवून टाकायचा आहे परत एकदा हे करून आणि नंतर मग वापरता येतो आहे की नाही रे बघा अजून पण जरा जरासा खोकला आहे ना आज किती वेळ झोपला सर तू पप्पा आता गेले तोपर्यंत खूप वेळ झोपलास तू आज जवळजवळ 2.5-3 तास झोपलायस तू आज अभ्यास टीचरने कविता पाठ करायला सांगितलं ना हां आणि हा गाड्यांचा बाजार हे उशाला लागतात सगळ्या गाड्या हा एक मला वाटतं हे 1/4 भाग पण नसेल गाड्यांचा इतक्या गाड्या झाल्या तर सगळ्या गाड्या गोळा करायच्यात आणि द्यायच्यात आता करतो नाही कमी
सावकाश तसं नको मोरे काकी मोरे काकी मोरे काकी मज्जा यायची ना ते बाबा बाबांना डब्बा द्यायला यायचं तेव्हा रिक्षा मधून कधी कधी होय त्याला सगळं माहिती आहे त्याच्या एरिया सगळे लक्षात राहतात मी तिकडे गेलेलो फोटो पाठवले मला मम्मी कंटाळलो चल 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 तरी बी नाही म्हणत गाड्या काय आता सुरू येते सांग जायला सुरू आहे खरं तिथे आता पाऊस आहे गावाकडे आणि आता काय कार्यक्रम पण आहे गावाला आणि पप्पाने आणि बाबांना म्हणजे जेवण कुठलं ऑर्डर करून आणि पैसे एवढे कुठं आणायचे ऑर्डर करून खायला आरोप देणार की माझे गल्ल्यातले यायचे गल्ल्यातले तुझ्या गल्ल्यात टाक किती पैसे आता तुझ्या गल्ल्यातल्या पैशाने एक दिवसाचं काय एका वेळचं कसं काय कसलंच जेवण येणार नाही वडापाव येईल तू थांब आमच्यासोबत माझ्यासाठी कोण काय घेत नाही तुम्ही बरमोड आणि टी शर्ट वाढत आहे दोन वर्ष घेऊन घेऊन काय ठेवायचं काय सगळं लगोरी लागली तिथं त्याच्यामध्ये छोटीची आणली आहे मोठ्यांची आणली कधी का वा 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 एकदम फ्रेश कलर छान तो लगेच उभारायला तयारच वा 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 फॉरेनर आमच्या कंपनीच आदित्य बिर्लाचीच कंपनी आहे अडीचशे रुपये 130 रुपयाला मिळाले पॅन्टलून लोगो बघ की त्याच्यावरती लोगोवरती पाठी बघ आदित्य बिर्लाचं सिम्बल आहे आदित्य काहीतरी कार्ड बीड द्यायला पाहिजे अरे माझा एम्प्लॉई आय डी टाकल्यावरती डिस्काउंट मिळत आहे ते ऑनलाईन मिळत नाही खरं मॉलमध्ये किंवा शॉपमध्येच भेटत ऑनलाईन सांगत नाही कधी आठवण करून देत नाही असं शॉपमध्ये गेल्यानंतर मिळते किंवा हे असं काही सांगत नाही आता मला लक्षात ठेवतो बरोबर आता सगळे मॉलमध्ये सुरू होत आता बरोबर लक्षात आहे माझ्या असं करताय साधी बायको मिळाली भोळी आपली गावाकडची मुलं असं फसवत साधी बायको भोळा नवरा साधी बायको भोळा नवरा आवडलं रे आवडलं तर हे आरवचं म्हणजे आरव कोण असेल ना
आणि मुलगा आणि खरंच खूप छान आहेत, मऊ आहेत आणि त्याला खूप घाम येतो आहे, त्याच्यामुळे मग मी जास्त करून असे कपडे घेते की त्याला घाम शोषता यावा आणि त्याला त्रास होऊ नये. मी सुती कपडेच निघून घेते. तर ह्या दोन्हींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मला वाटत नाही की आता त्या किमती वाढल्या असतील काय, कारण सेलमध्ये घेतलेलेस ना, आता 8 तारखेला संपला ना तो, पण जेव्हा सेल येईल ना तेव्हाच घे, कारण तेव्हाच आपल्याला परवडता येते. विदाउट सेल असेल सांग की वर्षातून किती वेळा सेल येतात, कधी कधी असतात जरा. तीन वेळा तरी असतात. रिझन सेल ना आत्ता लागले ना, आत्ता संपला 5 दिवसाचा, त्यानंतर असतोय दसऱ्याच्या आधी असतोय, तेव्हा जबरदस्त हे मिळतं, डिस्काउंट मिळतात. असू नका, तुम्हीच लावलं सर, डिस्काउंट पण मिळतात आणि आत्ताच्या किमतीमध्ये कपडे असतील ना त्याची जवळजवळ निम्मी किंमत झालेली असते. काय आणि प्लीज, मी माझं दुसरं चॅनल स्टार्ट केलेलं आहे की ज्याच्यावरती आपले डे टू डे लाईफमधले जे प्रॉब्लेम्स असतात ते मला विचारले जातात की हे कसं करायचं आपण किंवा हे, तर ब्लॉगिंगच्या चॅनलमध्ये सगळंच इन्क्लूड करू शकत नाही मी, त्यामुळे मी विचार करून ते दुसरं चॅनल ओपन केलं. त्यावरती डेली नसतीलच व्हिडिओ, आठवड्यातून 1 किंवा 2 व्हिडिओज असतील जे तुमच्या प्रश्नांवरती आधारित असतील. तर प्लीज त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, आवडला तर ऑफकोर्स. आणि त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. चॅनलचं नाव आहे हाऊस क्लीन टिप्स. आपण 12 मित्रावरूनच मागवलेलं आहे, नाईट आहे आणि आता वर्ष झालेलं आहे, मागच्या वर्षी मागवलेला होता. असं अगदी व्यवस्थित ना, कुठे कलर होते ना काय, त्यामुळे जरा बरं होतं. चला आरो कपडे घरी गेला का कसं, आता मी दाखवते सर, हे आता शर्ट दाखवते, मी एकदा दाखवते बघ कसं काय हे बा, असं ठेवायचं अगोदर. हां बरोबर, घडी कसं घातलेलं मी माझी, एकदा दाखवते बघ, हे बघ इथून इथे हे दिसत आहे, हे इथपर्यंत सगळं संपूर्ण बघायचं, उतारून व्हायचं नाही, त्यानंतर हे असं ठेवायचं समजलं. त्यानंतर ही एक घडी अशी घालायची, त्यानंतर दुसरी घडी अशी, हे बघ झालं की नाही तयार. आता दाखव, तू करून दाखव बघू, नाही नाही तुझं तू करायचं, तुझे कपडे आहेत ना तुझे तू करायचे. ओके एक एक्स्ट्रा घडी घातला त्याने. आता ही घडी घातलेली आहे, हे टी शर्ट आहे तुझे, हे टी शर्ट बाजूला एका बाजूला, हे पण टी शर्ट आहे एका बाजूला, ठीक आहे. शर्ट आहे, कुर्ता कुर्ता एका बाजूला, कुर्ता आणि हे एका बाजूला, ठीक आहे. हे पप्पाचा ड्रेस, पप्पांचं नाही तुझं आहे ते पॅन्ट, हे जॅकेट आहे तुझं, ते असं एका बाजूला, ठीक आहे. जीन पॅन्ट हे एका साईडला, ठीक आहे. शर्ट आहे पण कधी पण कधी घालायचं माहिती आहे, आता गावाला जातात. हे पण शर्ट आहे असं, आता हे वेगवेगळं ठेवायचं, नंतर तिथे ठेवायचं, समजलं. आता मी दाखवायला लागलोय, नेक्स्ट टाइमला तिथे दिसले जर बिघडलेलं जर दिसलं कपडे, तर तुझं तू कडेला काढायचं, तुझं तू अशी घडी घालायची आणि तुझं तू ठेवायचं, म्हणजे सगळं नीट ठेवायचं. आपल्या कपड्यांचा कपाट नेहमी व्यवस्थित पाहिजे. तर हे बघ कसं झालंय, मी किती वेळा सारखी सारखी ठेवते सांग, तुम्हाला आता मदत नको काय कामामध्ये, तुला मोठा मग तू आता मोठा झालास, मला मदत करायला नको काय. टीव्ही बघत बघत करणार तू, मग खरं मदत करणार ना मला. आता नेक्स्ट टाइमला लक्षात ठेवायचं, सगळं कपाट जर असं दिसलं तर तू स्वतः सगळं घरी घालायचं, मला मदत करायची, समजलं. नेक्स्ट टाइमला तू करायचं आहे, आता मी करते सगळं ठेवते, पण नेक्स्ट टाइमला तू करायचं, हां समजलं. आता मी सगळं ठेवते की तू दाखवते कसं ठेवताना, आधी घडी घालते सगळे कपडे, तर तुझी झाली ते माझे पप्पांचे आहेत सगळ्यांच्या, तर मी घडी घालते, नंतर कसं ठेवताना तुला दाखवते. समजलं, अरे काय करायलास तू, हे मम्मी को हेल्प करतो, जरा करती की माझी.
तर हे आता कपडे ऑर्गनाइज करून झालेले आहेत. हे खाली बास्केटमधले कपडे आहेत सचिन पवार यांचे, कारण ह्यांना कपडे नीट ठेवायची अजिबात सवय नाही. त्यामुळे बास्केटमध्येच काय घाला ते गोंधळ घालून मी व्यवस्थित बास्केटमध्ये ठेवते त्यांचे कपडे. इथे माझे आणि आरवचे रेग्युलर कपडे आहेत. तर 15 मिनटं लागली सेट करायला आणि एक दिवसभरामध्ये उद्याच्या येईपर्यंत होतं तसं होईल कपाट ठरलेलंच आहे ते. आणि इकडे दोन्ही साईडला हुक अडकवलं की जेणेकरून मास्क इथे टांगता येतील. धुतलेले स्वच्छ केलेले मास्क इथे अडकवलेले आहेत. खूप दिवसानंतर आज किचनमध्ये म्हणजे आम्ही व्हिडिओ शूट करतो तर ठीक आहे, सेलिब्रेशन आम्हाला करताच नाही आला. हां 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 म्हणता, कारण आई आरव आणि बाबा दोघीही आजारी पडले होते जेव्हा माझे 50K कम्प्लीट झाले, त्यामुळे त्यांना आजारी करून सेलिब्रेशन तर करताच आलं नाही. आणि दुसरी गोष्ट, सेलिब्रेशनच्या दिवशी आम्ही नियोजन करत होतो, त्या दिवशी मला एक मेल आला की एक चिमुरडी जी अणवी नावाची, तिचा जे ऑपरेट म्हणजे हे करायचं इंजेक्शन द्यायचं आहे त्याचं. मग आम्ही बजेट जे ठरवलेलं ती रक्कम आम्ही त्यांना देऊ केली. मग दुसरं पण ठरवलं की म्हटलं आज आपण जाऊन, एक ट्रस्ट आहे इथे तिथे जाऊन आपण सेलिब्रेट करू, पण कोरोनामुळे तिथे पण सध्या खूप निर्बंध आहे, त्यामुळे मग तो पण प्लॅन ड्रॉप झाला. आणि मग शेवटी ठरलं की घरातच छोटंसं करूया, कारण आनंदाचे क्षण आपण सोडायचे नाही, जे आलेले ते आपण सेलिब्रेट करायचे. मग आता म्हटलं काय करायचं, तर सकाळी मी कटवडा केलेला आणि आता मग गरम गरम भाकरी करते आणि पनीरची भाजी करते आणि गोड शिरा करायचा बेत आहे, पण बघू आता काय. आणि केक तर ह्यांनी मागवलेला आहे, तर तेच छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करते. आणि कोरोना काळात दुसरं काय करू शकतो, तर आमच्यासाठी तर सगळ्यात 5-star म्हटलं तर भाकरी भाजीचं जेवणच वाटतं, कारण बाहेरचं मागवलं तर त्यांना मला जास्त काय होत नाहीत, पण आरवला आणि ह्यांना मात्र खूप त्रास होतो बाहेरच्या जेवणाचा. आणि त्याच्यामुळे गरम गरम भाकरी पनीरची भाजी मस्तपैकी कटवड्याची जी कटची आमटी होती कटाची ती, भात आणि शिरा थोडासा करेल, कारण ह्या दोघांना अजून खोकला आहे, तर ते तुपाच्या येणं परत खोकला लागायचं नको. एवढंच बघू, नेक्स्ट टाईमला जेव्हा 100K कम्प्लीट होतील ना तेव्हा तर आपण मीटअप, हां तेव्हा तर आपण मीटअप ठेवणार आहे, तेव्हा तर आपण मोठं तू मागवणार ना, तुझं ह्याचे पैसे जमा होतात त्यांना नको बोलू दे, इकडं मी केलंय ते इकडं बोलायचं नाही, तर मी केलेलं खायचं पण नाही. हा केक आहे आणि आम्ही आता कट करणार आहे. दोघांनी फक्त कट करायचं आहे, खायचं आम्ही दोघं खाणार. अरे तुला पण देणार रे बाबा, देणार की कशाला ओढा लागला तू, मांडी पण नीट घालून बस, व्यवस्थित बसणाऱ्यालाच मिळणार केक. कोण कोणाला भरवणार, मांडी घाला येत नसेल तर पाय सोडा, काय प्रॉब्लेम नाही, पाय सोडा 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 पाय, तुम्हाला अरे हात धर, हात धर ना बाबांचा, बाबांनी कापायचा, अरे असं काही नाही, आपल्या घराचा केक. चा पाय, 1, 2, 3 स्टार्ट. आणि भरवायचं कोणाला, जरासा भरव बाबा खोकलाय. काय लिहिले वाच, जरा स्पेलिंग वाचते येत का, वाचलास तर मिळणार तुला खायला केक. हा रीड केलं तर तुला मिळणार खायला, नाहीतर मग नाही मिळणार. तर आज मी एका प्रश्नाचं उत्तर देते. एक सबस्क्रायबर आहे, तिने मला हा प्रश्न विचारला की ताई तू ह्याचं उत्तर मला जरूर दे. एखादा माणूस आपल्याशी वाईट वागत असेल तर त्याच्याशी आपण वाईट वागावं का, म्हणजे आपल्या फॅमिलीतील व्यक्ती असेल तर आपण वाईट वागावं का, की काय करावं नेमकं. तर मग माझं तरी मत की अशी, म्हणजे माझं पर्सनल मत असं, एखादी व्यक्ती जर तुमच्याशी वाईट वागत असेल तर तिच्याशी ना वाईट वागावं ना चांगलं वागावं, दुर्लक्ष करावं, पण दुर्लक्ष करणं जमत नसेल
आणि जिथे आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल किंवा स्वतः आपली चूक नाही तरीसुद्धा आपल्याला ते बोलणं खावं लागत असेल, ज्या नात्यामध्ये प्रेम नाही आहे, फक्त रक्ताने बांधलेले आहेत, आणि जिथं प्रेम नाही, तिथं जी एकमेकांविषयी आपुलकीची ओढ नाही, फक्त भांडणं, एकमेकांविषयी मत्सर ईर्षा असेल, तर तुटण्यापेक्षा ना दूर राहिलेलं बरं वाटतं मला. एक म्हणजे एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा ना दुरून डोंगर साजरे म्हणतात ना, तशा टाईपमध्ये ना दूर राहिलेलीच बरी, कारण जवळ आल्यानंतर जर भांडणार असाल तर काय उपयोग ना. तर एवढंच मला वाटतं आणि हेच मी गोष्ट माझ्या लाईफमध्ये सुद्धा अप्लाय करते. ज्या माणसांविषयी मला चीड आहे किंवा जी माणसं मला आजूबाजूला नकोशी वाटतात, मी जास्त संपर्कात जात नाही त्यांच्या, कारण निगेटिव्ह एनर्जी एक आपल्याला भासते आणि आपण आपल्या लाईफवरचा फोकस ढळून देतो. आणि जी माणसं आधी वाईट वागत होती आणि मी त्यांच्याशी म्हणजे आत्ता बदल झाला त्यांच्यामध्ये, तर मी ते ॲक्सेप्ट केलं, कारण त्यांना समजून चुकलं की हां ही व्यक्ती आपल्याशी म्हणजे चांगली आहे आणि आपल्याशी चांगली वागते, तर मी ती हे ॲक्सेप्ट केलं, कारण समोरच्या व्यक्तीला चूक कळाली झालं ना आपण बाकीच्या गोष्टींचा कशाला विचार करायला पाहिजे. तर असं हे आहे, असं मला हे माझं पर्सनल मत आहे, मी कुठेही कुणालाही पॉईंट आऊट करत नाही आहे, फक्त मी एवढंच सांगितलं. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. इन्स्टावरती देखील मला फॉलो करा, ॲट हाऊस क्वीन ऑफिशियल हा माझा इन्स्टा आय डी आहे. त्यानंतर माझं जे दुसरं चॅनल आहे हाऊस क्वीन टिप्स, तर तिथेही मला सबस्क्राईब करा, कारण तिथे तुम्ही जे डेली मला प्रश्न विचारता आपल्या हेल्थविषयी, लेडीज आपल्या लेडीज स्पेशल जे प्रश्न असतात, तर तिथे मी त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. होप सो की तुम्हाला आवडतील. आणि प्लीज तुम्ही व्हिडिओ ना स्किप न करता पाहत चला, कारण मी व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगते आणि नंतर मला प्रश्नांमध्येच परत कमेंटमध्ये विचारणार, ताई ह्या बुकचं नाव काय आहे सांगा, ताई ही ज्वेलरी कुठून घेतली सांगा. मी व्हिडिओमध्ये सगळं सांगते की हे बुक असं आहे, ही ज्वेलरी इथून घेतले. मग तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पाहिला तर तुम्हाला सगळी उत्तरं कळतील, त्यामुळे व्हिडिओ माझे न स्किप करता पहा. वेळ काढ म्हणजे गडबडीचे कामं असतील तेव्हा पाहू नका, वेळ काढा आणि मग पहा, जेव्हा तुम्हाला रिकामी वेळ मिळेल तेव्हा पहा, म्हणजे तुम्हाला सगळी मी जी माहिती देते ना ती कळेल आणि तुम्हाला ते कन्फ्यूज होणार नाही. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत, मस्त जाऊ देत, आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि हा संडे तुमचा खूप स्पेशल ठरू देत. धन्यवाद.